नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत, त्या नोटिसांना उत्तर दिलं जाईल. त्याला प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतं. आम्ही बाहेर आहोत, उद्या शनिवार रविवार आहे, आणि हे गृहीत धरून 24 तासाच्या 48 तासाच्या नोटिसा दिलेल्या देण्यात आलेल्या आहेत. एवढी कोणतीही अर्जन्सी नाही आहे. त्याला प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आहे, त्यांनी 1 आठवड्याची मुदत द्यायला पाहिजे होती. ती मुदत आम्ही घेऊ त्यांच्याकडून, त्यांना विनंती करून, आणि आम्ही त्याची रितसर उत्तरं देऊ. आणि माझी खात्री आहे की अँटी डिफेक्शन लॉ ज्याला लागूच होत नाही त्याला ओढून ताणून हा ऍक्ट माझा मधनं बोलते ज्ञानदा कदम. हा प्रश्न असा आहे, नरहरी झिरवाळ विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्या संदर्भात तुम्ही अविश्वासाचा प्रस्ताव सादर केलेला होता 21 जूनला, हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आलेला आहे, तर या प्रस्तावाचा स्टेटस नेमका काय आहे? कारण हा प्रस्ताव ईमेल वर गेला होता असा पहिला आक्षेप घेतला गेलाय. हा प्रस्ताव नेमका कसा पाठवला गेला होता? नरहरी झिरवाळ यांच्या अविश्वासाचा प्रस्ताव नेमका कसा पाठवला होता? तुमच्याकडे असलेल्या आमदारांच्या घराला हल्ले व्हायला लागलेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलणार आहात का? नाही, निश्चितपणे बोलणार आहे. मला त्याच्याच बद्दल बोलायचं आहे की या ठिकाणी आम्हाला यायला, आता प्लीज मध्ये बोलू नका, मी बोलतोय. आपल्याला सर्वांना विनंती आहे, मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतोय की इथं तुम्ही म्हणता की आम्ही महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे, आणि इथं तेच राऊत बोलतात की आम्ही रस्त्यावर उतरणार. ते आमदारांच्या घरावर, आमदारांच्या ऑफिसेसमध्ये मोडतोड करत आहेत. अशा वेळेला मला एक आठवण करून द्यायची आहे महाराष्ट्राच्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांना, की त्यांनी ज्याला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याला घटनेची कोणाच्या बद्दल ममत्व किंवा कोणाच्याही बद्दल आकस न बाळगता मी माझं कर्तव्य पार पाडेन. आणि आता ते घटनात्मक कर्तव्य पार पाडण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी ताबडतोब आदेश केला पाहिजे की सर्व त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ही मोडतोड बंद करावी आणि कायद्याचं पालन करावं. हे घटनात्मक कर्तव्य आहे. सर एकच प्रश्न आहे, सर एकच प्रश्न आहे, सर आव्हान देत आहे पक्ष प्रमुख आहे त्यांना. अत्यंत कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहे, शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुखांना सर्व अधिकार आहेत. तर सर तुमच्या गटाच्या अतिशय विश्वासू म्हणून मातोश्री आणि उद्धव साहेब कायम आपल्याकडे बघत होते. आपण त्या गोटात शिंदे गटामध्ये सहभागी झालात, उद्धव ठाकरेंना एकाकी पाडले असं वाटत नाही का? आहे त्याच्यामुळे विश्वासार्हता आणि एक निष्ठाबद्दल मला कोणी सांगू आहे की असं करणं हे मला मान्य नाही. आणि असं जर होत असेल आमदारांच्या संदर्भात तर मी ह्याच्या संदर्भात वेगळा निर्णय घेणार. हे मी जाहीरपणे प्रेस घेतली त्याच्यामध्ये सांगितलं आणि नंतर मी मुंबई सोडलेली आहे. ज्या वेळेला महाराष्ट्रामधली ही परिस्थिती बदलेल त्यावेळेला आम्ही मुंबईमध्ये येऊ. आमचा गट आहे तो स्थापन करण्याचे आम्हाला घटनात्मक अधिकार आहे आणि आमचा घटनात्मक अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे आणि तो मला मिळावा ही घडलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये जर घटनेचं उल्लंघन होत असेल तर मग त्याच्यासाठी कोर्टाचा मार्ग मोकळा आहे. आता मी हिंदी मध्ये बोलू का? सगळ्यांना म्यूट केलं, तुम्ही बोला. मैं अभी हिंदी में बात करता हूँ. देखिए हम लोग अभी भी शिवसेना में हैं. जो एक मिसअंडरस्टैंडिंग फैली जा रही है कि हम लोगों ने शिवसेना छोड़ी है, ऐसी कोई भी बात नहीं है. हम सिर्फ अपना गट अलग कर रहे हैं और जो बाला साहब की विचारधारा है कि हम किस दिशा में जाना चाहते हैं, इसके बारे में हमने हमारे पक्ष प्रमुख जी को बार बार विनती की थी कि हमें इसी दिशा में जाना है. और हमारा जो कहना था हमने उनको बोल दिया है, उनको मान्य करना ये न मान्य करना ये उनका अधिकार है, लेकिन जिस राह पे हमको चलना है उस राह पे चलने के लिए हमारे पास जो बहुमत चाहिए वो बहुमत हमारे पास है, 2/3 बहुमत हमारे पास है.
हमारे गट को क्या कहा जाए, या हम अगर शिवसेना है तो उस शिवसेना को क्या कहा जाए, अगर उसमें बाला साहब का नाम नहीं यूज करना है, ये बोल रहे कोई महाराष्ट्र से कि वो इलेक्शन कमीशन को बोलेंगे, तो उनकी जिम्मेदारी, हमने अभी क्या कुछ भी क्लेम नहीं किया, हमारा क्लेम इतना ही है हम शिवसेना के सदस्य है और रहेंगे और हमारा अलग गुट रहेगा, क्योंकि जो नए नेता चुने गए हैं उनको चुनने का अधिकार बहुमत से ही होता है, वो बहुमत वहां पे नहीं था, मैं भी उस मीटिंग में प्रेजेंट था, मैंने देखा है कि 16 से 17 से ज्यादा लोग वहां पे उपस्थित नहीं थे। तो आपको कुछ सवाल पूछना होगा तो आप जरूर पूछिए, लेकिन उससे पहले मैं आपको एक चीज बोलना चाहता हूं कि मेरी एक रिक्वेस्ट है ऑनरेबल चीफ मिनिस्टर से कि वो कॉन्स्टिट्यूशनल हेड है महाराष्ट्र के, तो उनका ये कर्तव्य है कि आज जो दंगे चल रहे हैं महाराष्ट्र में, वो तुरंत एक बार वो कॉल करेंगे तो ये सब दंगे बंद हो जाएंगे, और ये उनका कर्तव्य है और वो बहुत ही कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री है, तो हमारे उनसे विनती है कि ये जल्द से जल्द अपना जो मुख्यमंत्री का कर्तव्य है वो पूरा करे और महाराष्ट्र की जनता को रिलीफ दे। ओके, क्वेश्चंस। अब आप क्वेश्चंस पूछिए, एक एक करके पूछिए। आपसे दो चीजें, ये सवाल है, एक तो ये कि क्या आप अभी भी उद्धव ठाकरे को अपने हेड मानते हैं, बाला साहेब आपके नेता है, उद्धव ठाकरे आपके नेता है, या एकनाथ शिंदे आपके नेता है? दूसरा सर, ये जो नोटिसेस है इनको आप किस तरह से रिस्पॉन्ड करेंगे, क्योंकि उनका ये कहना है कि शेड्यूल 10 के हिसाब से आपको किसी के साथ मर्ज होना होगा, तो क्या प्रहार या बीजेपी होगा या किस तरह से चीज होगी? नहीं, मर्ज होने की जरूरत नहीं है, जिन्होंने भी अपना अलग गुट बनाया था उनको अलग बैठने की व्यवस्था हर जगह पे हो चुकी है, होती है। जब मुंबई कॉर्पोरेशन में अलग गट बना था मनसे का, तो उनको अलग से रिकग्निशन दी गई थी, तो ये सब बातें होती रहती है, और जो भी अरेंजमेंट होगा, हम लोग मर्ज नहीं हो रहे। आपके सवाल का जवाब है कि हम किसी भी पार्टी में मर्ज नहीं हो रहे। आपको मेरी आवाज आ रही है? केसर कर जी बोलिए। मैं दिनेश मौर्य इंडिया टीवी से, मेरा सवाल ये है कि आज संजय राउत ने कहा है कि बाला साहब, अगर आप लोग जो आप बागी ग्रुप है, अगर आपको किसी का नाम इस्तेमाल करना है तो अपने पिता का नाम का इस्तेमाल करिए, शिवसेना के बाप जो हैं उनके नाम का इस्तेमाल मत करिए, तो आप क्या जवाब देंगे संजय राउत को? उन्होंने जो बात कही वो हम लोग इसके बारे में जरूर सोचेंगे, हमारा नाम तो शिवसेना है ही है, तो उसमें और ऐड नहीं करना ऐसे उनको लगता है, तो हम लोग उसको शिवसेना बोलेंगे, उनका हम लोग आदर करेंगे। अच्छा, लेकिन साथ ही में सर वो कह रहे कि आप बाला साहब की विरासत लोगों को, बाकी के लागू लोगों को भी बोलना चाहिए, बाकी के लोगों को एक एक करते थे दूसरे दूसरे ना तय कर सोनाली दूसरे हाथ तो है ना, ऑनलाइन मराठी बात नहीं ले लेते। दीपक जी, माझा प्रश्न आहे की तुम्ही गट निर्माण करणार आहात, तुम्ही म्हणालात की तुम्ही विलीनीकरण नाही करणार, तर मग गटाचं तुमचं नाव काय असेल, म्हणजे शिवसेना बाळासाहेब? लोकांचं मागणी अशी होती आमच्या सदस्यांची की शिवसेना बाळासाहेब असं ठेवलं पाहिजे, पण यांचं म्हणणं आहे की तुम्ही बाळासाहेबांचं नाव वापरू शकत नाही वगैरे असं ते म्हणतात, त्यांच्या म्हणण्याचा आम्ही निश्चित विचार करू आणि नुसतं शिवसेना करू। बरं दीपक जी, आकडा आहे तुमच्याकडे, मग तुम्ही मुंबईत का येत नाही, महाराष्ट्रामध्ये का येत नाही? आकडा आहे, परंतु दबावाखाली जे निर्णय होतात ते बघितले तर महाराष्ट्रामध्ये सध्या येणं सेफ वाटत नाही। तुम्ही आता तुम्हीच चित्र दाखवतायत कशा रीतीने महाराष्ट्र पेटवण्यात आलेला आहे, आणि हा पेटवण्यामध्ये ज्या व्यक्तीने रस्त्यावर उतरायला सांगितलेलं आहे त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई महाराष्ट्र शासनाने केलेली नाही। असं जर दुसऱ्या कोणी सांगितलं असतं की रस्त्यावर उतरा आणि दंगली करा, तर तुम्ही त्याला सोडलं असतं का? मी या खात्याचा मंत्री राहिलेला आहे, ताबडतोब तुम्ही त्याच्यावर कारवाई केली असती की नाही? शेवटी लॉ अँड ऑर्डर फेल्युअर व्हायला देऊ नका,
आणि मग आपण म्हणायचं की लॉ अँड ऑर्डर फेल्युअर नाही झालेलं आणि मग केंद्राने हस्तक्षेप करू नये असं तुम्ही म्हणू नका. तुम्ही ते लॉ अँड ऑर्डरचे जे नॉर्म्स आहेत ते पाळा, कारण तुमचं ते घटनात्मक कर्तव्य आहे. दीपकजी, उद्धव ठाकरे असं म्हणतात की तुम्ही इथे येऊन का बोलत नाही, तुम्ही इथे या, तुम्ही आमची माणसं आहात, तुम्ही आमच्या शिवसैनिक आहात, इथे या आणि इथे बोला. मग इथे का तो संवाद होत नाही? संवाद आम्ही केला ना मॅडम. येण्यापूर्वी मी उद्धव साहेबांना भेटलो, त्यांच्याशी बोललो, 5 सिनियर मिनिस्टर्स त्यांच्याशी बोलले. आमचं जे म्हणणं आहे आम्ही आदरणीय उद्धव साहेबांना सांगितलं. अजूनही त्यांनी त्याच्यावर विचार करावा. आणि मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही रस्त्यावर उतरण्याची भाषा आदरणीय राऊत साहेबांनी केलेली आहे, परंतु आम्ही इलेक्शन लढवली ती सेना भाजप युती म्हणून लढवली. ज्यावेळेला आम्ही भाजपला सोडलं त्यावेळेला भाजपची रस्त्यावर उतरले का लोक? उतरली नाहीत. खरं तर आम्हाला युती म्हणून मतदान झालेलं होतं, नाही केलं त्यांनी. तसंच जे काय होईल पुढच्या काळामध्ये जो निर्णय होईल तो स्पोर्टिंगली स्वीकारला पाहिजे. तुम्ही आजच का म्हणता की आम्ही भाजप बरोबर जाणार आहे? आम्हाला ज्यावेळेला म्हणतात की तुमच्या नेत्याला बदला, त्यावेळेला आम्ही म्हटलं की आम्ही नेत्याला बदलणार नाही, कारण आमचं 2/3 बहुमत आहे. दीपकजी, माझा एक प्रश्न आहे. घटनेने ती मान्यता आम्हाला मिळावी, आता ती का पेंडिंग ठेवली हे तुम्ही उपाध्यक्षांना विचारलं पाहिजे. त्यांचा दीपकजी एक प्रश्न असा आहे. उपाध्यक्षांचा विषय निघालेला आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही तुमच्या बापाच्या नावानं मतं मागा, माझ्या बापाच्या नावानं तुम्ही मतं मागू नका, तर यावर तुमचं काय अधिकृत मत आहे? बघा, आम्ही कोणाच्याच नावाने सध्या मतं मागितलेली नाही, कारण 2.5 वर्षानंतर इलेक्शन आहे. आणि त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही कुठल्याही पक्षामध्ये उभं राहून निवडून आलेलो आहोत, त्याच्यामुळे फक्त शिवसेनेच्या नावावर लोक निवडून येत असतील तर सगळीच्या सगळी माणसं लोक ज्यांना उभं केलेलं आहे शिवसेनेने सगळ्याच्या सगळ्यांना निवडून आले असते. परंतु त्याच्यामध्ये उमेदवाराचं सुद्धा गुडविल असतं, अधिक पक्षाची मतं असतात, अशी मतं प्रत्येक पक्षाकडे असतात. जशी ती शिवसेनेकडे आहेत तशी ती काँग्रेसकडे आहेत, तशी ती राष्ट्रवादीकडे आहेत आणि तशीच ती भाजपकडे सुद्धा आहेत. म्हणून जो पक्ष आपलं त्याचं असलेलं लोकांमधलं त्यांचं मतदान अधिक चांगला उमेदवार देतात, त्यांचे उमेदवार निवडून येतात. आज तरी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किमान 70 ते 80 उमेदवार असे आहेत की किंवा 100 उमेदवार असे आहेत की ते कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर उभे राहिले तरी ते निवडून येतात. आपल्याकडे विखे पाटलांचं उदाहरण आहे. पूर्वी ते काँग्रेसचे नेते होते, भाजपच्या चिन्हावर उभे राहिले, भाजपवर निवडून आले. अशी लोक असतात, कारण त्यांचं काम त्यांच्या मतदारसंघात असतं, त्यांच्या जिल्ह्यामध्ये असतं. तर आपण त्याला चॅलेंज करू शकत नाही. ही बोलण्याची पद्धत आहे राऊत साहेबांची आणि ती पद्धत आम्ही फारशी सिरियसली घेत. दीपकजी, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या मनामधली खदखद ही पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना कधी कळलीच नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही बघा, असं नाही आहे. साहेब प्रत्येकाला समजून घेतात, पण निर्णय घ्यायला जो वेळ होतो या वेळेमध्ये लोकांची नाराजी वाटते. केसरकरजी, क्या आप जो है दिल्ली जाने वाले हैं या फिर आपका कोई दल गुजरात आने वाला, बातचीत की प्रक्रिया क्या शुरू हुई है? देखिए, पहले हमारा गट को रिकग्निशन देनी चाहिए. वो रिकग्निशन देने के लिए इतना समय निकाल रहे हैं, तो हम अगर वो नहीं दे रहे तो हम कोर्ट में जाएंगे. हमारा वहाँ पे जो एक्जिस्टेंस है, कितने सदस्य है, हम प्रूव करेंगे. नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात जो तुम्ही अविश्वासाचा प्रस्ताव दिलेला आहे, साथी में सर ये भी है की शिवसेना की तरफ से कहा जा रहा है की आप लोगों ने अपनी नाराजगी उद्धव जी को पहले बताई नहीं थी, जबकि एक साल पहले एक हाई लेवल मीटिंग हुई थी इसी मुद्दे पर, उस बारे में थोड़ा सा रोशनी डालिए. देखिए, आज तो मैं इस पर रोशनी नहीं डालूंगा, क्योंकि कुछ चीजें ऐसी होती है जो डिस्क्लोज नहीं की जाती एक रिस्पेक्ट की वजह से. इसीलिए मैंने कहा था कि शांतता बनाए रखिए, हम लोग आपका जो रिस्पेक्ट है कायम ही रखेंगे. मेरा प्रश्न ऐसा है, दिल में है वो रिस्पेक्ट है. मौजूदा जो शिवसेना है बार बार बाला साहब के नाम का इस्तेमाल कर अपना बचा कुचा बेस बचाने की कोशिश कर रही है, क्योंकि उन्हें संगठन टूटने का डर सता रहा है. देखिए, उनका संगठन कोई भी नहीं तोड़ रहा है. ये उनकी एक उनका भ्रम है कि कोई हमारा संगठन तोड़ना चाहते हैं. हम भी उस संगठन के मेंबर हैं, आज भी मेंबर हैं, कल भी रहेंगे. आपको क्यों लगता है कि हम उसको तोड़ने वाले हैं? और कल जाके उद्धव साहब को जब हकीकत का पता चलेगा तो शायद ये भी वो निर्णय ले कि हमने जो किया था वो सही नहीं लग रहा है लोगों को, तो हम अपना डिसीजन बदलते हैं. उनका वो ऑप्शन है, वो तो नेता है, वो कुछ भी कर सकते हैं. आपको लग रहा है कि कुर्सी के मोह गेला, तो ईमेल वरन आलाय, त्याची वैधता पडताळावी लागेल म्हणून तो प्रस्ताव फेटाळला गेलाय, अविश्वासाचा प्रस्ताव. सच्चाई कबूल नहीं कर रहे हैं? नहीं, ऐसे बिल्कुल नहीं. हमारे नेता पे मैं कुछ भी आरोप नहीं लगाऊंगा, लेकिन सच्चाई तो यही है कि नंबर्स आपके पास है, उनके पास नहीं है.
त्यांना हात वर करतात त्यांना. देखिए हमारे पास नंबर है लेकिन हम लोग रिस्पेक्ट करते हैं उनका. हम लोग बाला साहब के शिवसैनिक है तो हम लोग उद्धव साहब का रिस्पेक्ट करेंगे. हम लोग क्यों उनके खिलाफ बोलेंगे. हमारा इतना ही कहना है कि ओरिजिनल जहां जिस नाम पे आपने ये किया था. दीपक जी प्रश्न असा आहे नरहरी झिरवाड़ ये करेंगे समझे ना. दीपक जी महाविकास आघाडीतनं काही झालं तरी बाहेर पडायचंच आहे, भाजपसोबत जायचंच आहे, हे खरं कारण एकाकडे म्हटलं जातंय, बाकीची कारण अशीच दिली जात आहेत का खरंच घुसमट झालेली होती, अडीच वर्ष एनसीपी संपवते शिवसेनेला, हे सातत्याने तुमच्याकडनं सांगितलं जात होतं. हे सातत्याने सगळे आमदार मला सांगतायत. खरं तर काय मी एनसीपी मध्ये होतो त्याच्यामुळे माझे सगळ्या मंत्र्यांशी चांगले संबंध आहेत, पण माझे एकट्याचे चांगले संबंध असून काय उपयोग आहे. तिथं दोन नंबरला आमच्याकडे एनसीपी नव्हती, माझ्याकडे चार नंबरला एनसीपी होती. त्याच्यामुळे एनसीपी जिथं दोन नंबरला आहे तिथं पडलेल्या उमेदवाराला ताकद दिली जात होती, ही वस्तुस्थिती आहे. मग लोक कसे सहन करणार की तुम्ही एकतर सत्तेमध्ये पराभूत झाला होता युतीच्या समोर, अशा वेळेला तुम्ही परत सत्तेमध्ये आला, त्याला शिवसेना कारणीभूत ठरली. मग शिवसेनेला तेवढं तर तुम्ही दिलंच पाहिजे ना महत्व, की आम्ही तुमच्या माणसांना डिस्टर्ब करणार नाही असं. आणि समजा ते करत असतील तर उद्धव साहेबांनी त्यांना बोलवून सांगितलं असतं, हा प्रश्न सुटला असता. कुठल्याही प्रश्नाची ग्रॅव्हिटी लक्षात आली नाही, त्याच्यावर निर्णय झाला नाही, त्याच्यातून ही परिस्थिती उभी राहिलेली आहे. कोणीही उद्धव साहेबांच्या विरोधात नाही, सर्व बाळासाहेबांच्या विचाराचे आहे. येण्यापूर्वी मी आदित्यजींच्या गाडीमध्ये होतो, त्यांना समजून सांगितलंय सगळ्यांच्या बद्दल आम्हाला प्रेम आहे. आणि मी सांगा, मी एवढी मोठी लढाई कोकणामध्ये केली, मला स्वतः पंतप्रधान कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं होतं, मी का नाही गेलो. तर मराठी माणसाच्या मागे शिवसेना उभी राहते, मराठी माणसाच्या हाताला त्यांनी काम दिलंय, म्हणून एवढ्या मोठ्या व्यक्तीला न भेटता मी दिल्लीवरून परत आलो. माझ्यावर पर्रिकर साहेब होते, त्यांना मी समजावून सांगितलं. मी असा मनुष्य आहे की मी त्यांना सांगितलं की पुढच्या काळामध्ये तुमच्या दोन पक्षामध्ये मी दुवा बनेन, कारण त्यावेळेला ते एकत्र होते. मग मला हा का प्रश्न येणार, मला असं वाटत नाही. आणि मी ही भूमिका सुरुवातीपासून साहेबांना सांगतोय की तुम्ही आणि भाजप एकत्रच राहिलं पाहिजे, कारण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ज्या वेळेला एका दिशेने चालतात त्यावेळेला ते राज्य मोठं होतं. आणि महाराष्ट्र हे फायनान्शियल कॅपिटल आहे भारताचं. ज्या वेळेला महाराष्ट्र मोठा होईल भारत सुद्धा मोठा होईल. आणि पंतप्रधानांना अतिशय प्रेम हे मातोश्रीबद्दल आणि विशेषतः बाळासाहेबांच्या बद्दल आहे. आणि असं असताना जर तुम्ही केवळ अशासाठी भूमिका घेतली की राज्यातले कोणीतरी आपल्याला त्रास देत आहे, तर तिथं ते बोललं जाऊ शकलं असतं. ही लोक आम्हाला त्रास असं आहे. दीपकजी प्रश्न. दीपकजी दोन महत्वाचे माझे प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे की दीपकजी तुम्ही आघाडी सरकारचा पाठिंबा सगळेजण कधी काढून घ्याल, आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही वारंवार सगळेजण सांगतात नाराज आमदार की आमचा रोष हा उद्धवजींवर नाहीये किंवा शिवसेनेवर नाहीये, तर तुमचा सगळ्यांचा रोष हा संजय राऊत यांच्यावर आहे का? बघा संजय राऊतांवर रोष असण्याचा प्रश्न नाही, कारण ते आमच्या विधिमंडळाचे सदस्य नाही. ते फक्त बोलतात आणि ते बोलताना सुद्धा त्यांची स्पीचेस फायरी असतात. फायरी स्पीचेसने आग लागते, मग ती कोणाच्या मनामध्ये लागते, पक्षांमध्ये लागते, परंतु ती त्यांच्या बोलायची स्टाईल आहे. त्याच्यामुळे ती स्टाईल मी बदलू शकत नाही. आणि मी आज जरी काही बोललो तर त्यांच्याबद्दल सुद्धा मला आदर आहे ना, परंतु मी का त्यांच्याबद्दल बोलू. ते आमच्या विधिमंडळाचे सदस्य नसल्यामुळे आमचा त्यांच्याशी डायरेक्टली काही संबंध येत नाही. आमचा संबंध कशाशी येतो, तर भागाच्या विकासाशी येतो, महाराष्ट्राच्या विकासाची येतो. तुम्हाला मी एक साधं उदाहरण देतो. आमच्याकडे एक स्कीम चालू होती अत्यंत गरीब लोकांची पर कॅपिटा इन्कम वाढवण्याची. त्याच्यामध्ये ज्यावेळेला ती स्कीम अजितदादांनी रद्द केली, तर अजितदादा माझ्या अत्यंत जवळचे आहेत. मी त्यांना विचारलं की दादा असं का करताय, ते म्हणाले माझ्या काही कारणामुळे मी करतोय, परंतु मला जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे बंद करायचं नाही आहे तर मी बंद करू शकणार नाही. त्याच्यानंतर मी अपेक्षा कोणाकडून करणार, मुख्यमंत्र्यांच्याकडून करणार, बरोबर आहे ना. माझ्याकडे एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्हायचं होतं, कारण कोकणातली सगळी माणसं गोव्याला जातात ट्रीटमेंटसाठी, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आवश्यक होतं. मी आदरणीय आमचे थोरात साहेब आहेत, मी गेली 2 वर्ष त्यांच्या याच्यामध्ये चक्कर मारतो की तुम्ही एक नुसती मीटिंग घ्या. होय नाही काय ते मीटिंग मध्ये ठरलं, मीटिंग घ्या. त्यांनी मीटिंग घेतली नाही म्हणून मी उद्धव साहेबांना सांगितलं. आता त्यांना कोरोनाची अडचण होती, इतर अडचण होत्या. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, हे फक्त माझ्या मतदारसंघातलं सांगितलं. अशी शेकडो उदाहरणं असणार, कारण हे रिजनचे प्रश्न आहेत. कोणाची जमीन वाटप व्हायची असणार, योग्य वेळेला निर्णय झाला म्हणून ते थांबलेलं असणार. मग आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत, आमचे मुख्यमंत्री आहेत, आम्हाला जे वेटेज दिलं गेलं पाहिजे राज्यामध्ये, मग आम्ही का घेतलं मुख्यमंत्री पद शिवसेनेने, का चांगली डिपार्टमेंट नाही घेतली. सगळी चांगली डिपार्टमेंट राहिली राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेसकडे. आमच्याकडे एकही चांगलं डिपार्टमेंट नाही आहे का, एक ते UD, दुसरं आहे ते उद्योग. ह्याच्या पलीकडे आमच्याकडे डिपार्टमेंट नाही. आम्हाला प्रत्येक वेळेला जाऊन त्यांच्याकडे हात जोडायला लागतात, पण हात जोडल्यानंतर
हा मुख्यमंत्री महोदयांचा मनुष्य आला, याला तो मान दिला पाहिजे, याचं काम केलं पाहिजे. हे जर झालं असतं तर आम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे असतं की मुख्यमंत्री पद घेऊन शिवसेना मोठी झाली. मुख्यमंत्री पद घेऊन शिवसेना जर संपणार असेल तर तिथं कुठेतरी विरोध करायलाच लागतो, कारण आम्हाला शिवसेनेचा अभिमान आहे. आम्ही त्या पक्षाच्या चिन्हावर उभे राहिलो, उद्या आम्ही असू दुसरा असू त्या पक्षावर उभा राहिलेला उमेदवार निवडून कधी येणार, ज्या वेळेला शिवसेनेकडून विकासाची कामं होणार. ज्याला विरोधी पक्षामध्ये शिवसेना होती त्या लोकांची अपेक्षा नव्हती, ज्याला भाजप बरोबर काम करत असताना दुय्यम भूमिकेमध्ये शिवसेना होती त्याला सुद्धा लोकांची अपेक्षा नव्हती. परंतु ज्या वेळेला आमचे आदरणीय नेते मुख्यमंत्री बनतात त्याला खूप मोठी अपेक्षा, ही आमची तर होती जनतेची सुद्धा होती, आणि म्हणून ती पूर्ण झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि तो जो विचार आहे हा सर्व आमदारांचा विचार होता आणि तो एकत्रित त्याचा विचार केला गेला नाही, त्याच्यामुळे ही ठिणगी पडली. ही ठिणगी कदाचित राज्यसभेच्या इलेक्शन पासून पडली आणि राज्यसभेमध्ये जी मतं फुटली होती ती ना शिवसेनेची फुटली होती ना शिवसेनेला सपोर्ट करणाऱ्या लोकांची फुटलेली होती. आम्हाला जे लोक मतदान करण्यासाठी देण्यात आलेली होती आमच्या मित्र पक्षांकडून ती फुटली होती असं संजय राऊतांनी स्वतः सांगितलेलं आहे. मग त्याच्यावर काय निर्णय झाला हे आम्हाला सांगण्यात आलं नाही, आम्हाला विश्वासात घेण्यात आलं नाही. लोक मात्र शिवसेनेच्या लोकांकडे पोट दाखवत असे की ह्याच लोकांनी विरोधी मतदान केलं, आणि मग त्याचा खुलासा व्हायला पाहिजे होता, त्याचं कारण शोधून काढायला पाहिजे होतं. ते काढलं नाही, ते लोकांना सांगितलं गेलं नाही, त्याच्यामुळे त्याचा उद्रेक हा एमएलसीच्या इलेक्शन मध्ये झाला. आणि नाही बिलकुल नाही बघा कोणावर सूरत उसके बाद आप यहाँ गुवाहाटी आए हैं और जो आरोप मतलब कई सवाल उठ रहे हैं कि आप फाइव स्टार होटल में रुक रहे हैं, प्राइवेट जेट से यहाँ पर आ रहे हैं, तो आखिर इन सब का खर्चा कौन कर रहा है? तो इस पर भी कई सारे सवाल उठाए जा रहे हैं. ये ऐसे ही सवाल उठाए जाते हैं अलग अलग स्टेट में, और उनके आमदार जब जाते हैं तो वो क्या ऑर्डिनरी होटल में रुकते हैं क्या? हर किसी को हमारे यहाँ आमदार को अच्छी हमारा हमें कुछ भी फ्री नहीं लेते हैं, उसका पैसा भरते हैं, ऑफिशियली भरते हैं, उनसे जो भी कंसेशन है वो लेते हैं, पर पैसा भर के हम लोग यहाँ पे रहते हैं. हम लोग मुफ्त तो नहीं रहते हैं, और कोई भी पार्टी हमारा खर्चा नहीं उठा रही है. हमारे जो नेता है शिंदे साहब, उन्होंने हमें बुलाया, उन्होंने बोला कि ये फ्लाइट से आपको आना है, हम उस फ्लाइट में बैठ गए, यहाँ पे आ गए. फिर जो भी पेमेंट करना है वो पेमेंट कर देंगे, इसका कुछ सवाल नहीं है. आप क्यों बार बार उठा रहे हैं, आपको क्यों लगता है कि बीजेपी इसके पीछे? बीजेपी इसके पीछे बिल्कुल नहीं है. ये हमारा प्रॉब्लम अगर सॉल्व होता है तो हम लोग भी बात कर रहे हैं ना, शिंदे साहब भी साहब से बात कर रहे थे, बाकी के नेताओं से बात कर रहे थे, वो बोल रहे थे कि आज भी आप निर्णय ले लो थे. बाकी के नेताओं से बात कर रहे थे, वो बोल रहे थे कि आज भी आप निर्णय ले लो कि आप बीजेपी के साथ गठबंधन बनाओ. उन्होंने सुना नहीं, तो उनका अधिकार है, हम क्या बोल सकते, वो हमारे नेता है, उसके बारे में कुछ. केसरकर जी हाँ बोलिए. केसरकर जी, वहाँ पे वक्त लग रहा है, तो इसकी वजह से वहाँ पे जो आमदार है आपके, वहाँ अस्वस्थता बढ़ रही है, तो वैसी न्यूज आ रही है, तो वहां का क्या माहौल है? और आपने जो कहा कि हम इस बार सत्ता में है, तो पिछले 5 साल में भी आप सत्ता में थे, बीजेपी के साथ थे, उस टाइम आपके काम कुछ नहीं हुए क्या? आप भी उस टाइम आमदार थे, वो काम हुए कि नहीं आपके? हुए, इसलिए हम लोग जीत के आए ना. हुए इसलिए जीत के आए, जब हमें कोई भी डिफिकल्टी आती थी उस वक्त तो हम उद्धव साहब को जाके बोलते थे, और जब वो देवेंद्र फडणवीस से जी से बात करते थे तो देवेंद्र फडणवीस ये वो कर देते थे, हमारा जो भी है, हमारे यहाँ के रास्ते हैं. एक बार उद्धव साहब ने बोल दिया तो वो तुरंत काम करते थे, क्योंकि वो कोऑर्डिनेशन था, और उद्धव साहब का एक दर्जा है महाराष्ट्र में, वो जब किसी को बोलते है कि ये करना है तो हो जाता है, वो हो जाता था. अगर नहीं होता था तो हम उद्धव साहब के साथ जाते थे. हालांकि मैं जहाँ पे मंत्री हूँ, मुझे उद्धव साहब बोलते कि इनको ये करना है, तो हम लोग बोलते थे, हमारे जो सीनियर थे तो हम लोग बोलते थे. केसरकर जी एक म्हटलं जात आहे की तुम्ही ईडीच्या भीतीमुळे भाजप सोबत गेलेला आहे, नेमकं काय कारण आहे ईडीमुळे? तुम्ही भीती किती लोकांना वाटते, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, 1, 2, 3 बाकीचे जर सर्वसामान्य शेतकरी आमदार आहेत ना, त्यांना ईडी काय लागते? त्यांना ईडी लागत नाही, बरोबर, त्यांना प्रेम लागतं, प्रेमाची कमतरता.
कार्यकारिणीची बैठकीची मुद्दा सगळे माहिती आहेत, सगळे बाहेर आलेले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गद्दारी खपून गेली जाणार नाही, शिवसेना विजय होणार म्हणजे होणारच. ये सत्य और असत्य की लड़ाई है, जो भाग के गए हैं उनके खिलाफ है. थोड़ा आका पुस्तक वाचा, आमच्या सह्या कन्फर्म करा, आम्हाला मान्यता द्या, आम्ही ताबडतोब येतो महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला काही ऑफर मिळालेली आहे का? म्हणजे शिंदेसाहेब त्यांच्या व्हिडिओमध्ये असं म्हणाले होते की चांगला प्रोफाईल आपण मागून घेऊ, चांगली खाती आपण मागून घेऊ, असं त्यांचं त्या व्हिडिओमध्ये होतं. तर तसं काही ऑफर आली आहे? शिंदेसाहेब नेते म्हणून आम्ही शिंदेसाहेबांना सर्वाधिकार दिलेला आहे मॅडम, आणि त्याच्यामुळे असं आहे की शिंदेसाहेब जे काय करणार ह्या वाटाघाटीपूर्वी ज्या वेळेला मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले त्यावेळेची गोष्ट म्हणजे गद्दारी खपून गेली जाणार नाही, शिवसेना विजय होणार म्हणजे होणारच. ये सत्य और असत्य की लड़ाई है, जो भाग के गए हैं उनके खिलाफ है. थोड़ा आता थोड़ा रिक्वेस्ट है, आता कशी आणणार नमस्कार आंबेकर साहेब. माझा प्रश्न असा आहे की माझा प्रश्न असा आहे की भाजप बरोबर सरकार बनवण्याचं तुमचं हॅलो तर अशा वेळेला तुम्ही आंबेकर साहेब आम्ही उद्धव साहेबांना सांगत होतो की तुम्ही भाजप बरोबर सरकार बनवा, कारण आपण भाजप बरोबर युती करून लढवली नाही इलेक्शन, मग त्यांच्यावर सरकार बनवण्यामध्ये काय कमी पण आहे. केसरकर जी एक सवाल है मेरा, माझा मुद्दा टेक्निकल मुद्दा आहे. एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय केसरकरची प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय की भाजपची कोणती साथ आम्हाला नाही, तुमचा गट फॉर्म झाल्याच्या नंतर तुम्ही काय करणार? तुम्ही ठरवलेला आहे तर मर्जर न हे बघा, हे लोक ज्यांना हा गट फॉर्म करतोय आम्ही त्यांना भीती दाखवतात की तुम्हाला भाजपमध्ये गेलंच पाहिजे, असं काही नाहीये. तुम्ही स्वतंत्र गट म्हणून बसू शकता, अनेक वेळेला हे घडलेलं आहे आणि स्वतंत्र गट म्हणून त्या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला राणेसाहेबांनी सोडली शिवसेना त्यावेळेला त्यांच्याकडे पुरेशी स्ट्रेंथ नव्हती, फक्त 20 आमदारांना घेऊन ते बाहेर पडले, म्हणून त्यांना राजीनामा द्यायला लागला आणि म्हणून त्यांना नवीन इलेक्शन लढवायला लागले. ज्यांच्याकडे 2/3 मेजॉरिटी कोणाची होऊ शकत नाही असं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये बोललं जात होतं. त्याच्यामुळे आम्ही बघायचो की काँग्रेस सगळ्यात कमी संख्या आहे तर त्यांची 2/3 कोणतरी फोडतंय का, राष्ट्रवादीचे काय फोडतंय का, पण तसं घडलंच नाही. आमच्याच पक्षामध्ये असं व्हायला लागलं की आमदारांचं कोण ऐकत नाही, आमदारांना कोणाची भेट मिळत नाही आणि त्यांचे मतदारसंघामध्ये पुढे ते पराभूत होतात की काय, अशी परिस्थिती ज्यावेळेला निर्माण व्हायला लागली त्यावेळेला आमच्याच आमदारांनी हा घेतलेला निर्णय आहे. तो निर्णय आम्ही पक्षप्रमुखांना कळवलेला आहे, पक्षप्रमुखांनी त्या निर्णयाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आज सुद्धा आम्ही सांगतो त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये घडलं तर महाराष्ट्राचाही विकास होईल, शिवसेना सुद्धा मोठी होईल असं आम्हाला वाटतं आणि ती शिवसेना मोठी करण्यासाठी. तांत्रिक मुद्द्यावरनं प्रश्न आहे, नरहरी झिरवाळ यांच्या विरोधातला अविश्वासाचा प्रस्ताव तुमच्या गटानं नेमका कसा दिला होता? कारण तो ऑनलाईन आला, तो एका ईमेल आयडी वरनं आला ज्याची पडताळणी अजून करणं बाकी आहे, तो फेटाळलाय प्रस्ताव. प्रस्ताव नेमका कसा दिला गेला होता? आपल्यावरचाच प्रस्ताव फेटाळणं हे मॅडम कितपत योग्य आहे, किती नीतिमत्ता त्याच्यामध्ये आहे हे आपण विचार केला पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये अधिकचं काय पाहिजे असेल तर तुम्ही ते मागून घेतलं पाहिजे. कारण प्रस्ताव ज्या व्यक्तीकडे असेल, म्हणजे आरोपी आणि जज एकच असू शकत नाही वस्तुस्थिती आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये काय झालंय की दुर्दैवाने आज आपल्याकडे सभापती नाहीत आणि अध्यक्ष नाही आणि त्याच्यामुळे उपाध्यक्ष आणि उपसभापतींकडे ही जबाबदारी आलेली आहे. शेवटी ह्या एवढ्या मोठ्या पोस्ट आहेत की त्यांच्याविरुद्ध आम्ही काय बोलू शकत नाही, आम्ही फक्त त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडू शकतो आणि समजा त्यांनी तो फेटाळला तर आम्ही गव्हर्नरकडे ते देऊन त्यांना विधानसभेचं अधिवेशन बोलवण्याची मागणी करू शकतो आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्या ठरावावर मतदान होऊ शकतं आणि त्याच्यानंतर त्यांचा निर्णय होऊ शकतो. पण जनरली एक असं आहे
की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीवर अविश्वासाचा त्यांनी काय केलं सगळ्या टेक्निकल गोष्टी करतात. आम्ही अगोदर अविश्वासाचा ठराव दिलेला आहे, त्यानंतर डिस्क्वालिफिकेशनचे ऍप्लिकेशन आले, तर डिस्क्वालिफिकेशनचे ऍप्लिकेशन आपण हे करता आणि अविश्वासाचा ठराव अगोदर आलेला तो का नाही एंटरटेन करत? कारण तुम्हाला काही टेक्निकॅलिटीज निर्माण करायच्या आहेत. टेक्निकॅलिटीज निर्माण केल्या तरी आमचं काही म्हणणं नाहीये. ज्या वेळेला आमदार कोर्टात जातील त्याला उघड आहे की त्यांच्याकडे संख्या आहे आणि ज्यांच्याकडे संख्या आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे असे आतापर्यंतचे सर्वच्या सर्व निर्णय आहेत. त्याच्यामुळे केवळ तुमच्याकडे ते पद आहे म्हणून तुम्ही जर मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर मग नाईलाजास्तव कोर्टामध्ये जायला लागतं. त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल डिसरिस्पेक्ट नसतो, परंतु न्याय प्रत्येकाला मिळाला पाहिजे ही भूमिका असते. तुम्ही राज्यपालांकडे परेड करणार आहात का? आवश्यकता असेल तर आम्ही परेड करू, कारण आमच्याकडे खरीच लोक आहेत. तुम्ही ते व्हिडिओवर बघता, त्यांचे पर्सनल व्हिडिओज आम्ही काढलेले आहेत की त्याच्यामध्ये आम्ही आमच्या स्वखुशीने इथं आलो, आम्ही व्यवस्थित इथं आहोत, सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर आता अख्खं गव्हर्नमेंट चालतंय, तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलावं ना कोणी ते आमच्याशी, काही हरकत नाही आहे. ती सुविधा आहे ना, कोरोनामध्ये मीटिंग कशा होत होत्या, सगळ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर होत होत्या, घ्या तसं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. मला वाटतं सगळ्यांचे प्रश्न संपलेले आहेत, तर आपण आता ही प्रेस कॉन्फरन्स संपवूया. जर कोणाला इतर काही पर्सनली विचारायचं असेल तर मी आपल्याला उपलब्ध होईन. फक्त 6 ते 7 माझ्या जिल्ह्यातल्या पत्रकारांशी एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे आपल्यासारखं झूमद्वारे मीटिंग आहे, तो वेळ वगळून आपण कोणीही सांगितलं तर आपल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यायची आमची तयारी आहे. आमची मनं साफ आहेत, आम्ही अजून शिवसेनेमध्येच आहोत. आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे मुख्यमंत्री महोदयांना, विषय दुसराच निघतो. आम्ही रिक्वेस्ट काय केली आहे की सेना भाजप एकत्र यावं. ते काय म्हणतात की मी राजीनामा देतो, राजीनामा कोणी मागितलेलाच नाही. लोकांना भावनिक हे करायचं असं होऊ नये. शेवटी ते नेते आहेत आणि त्यांनी पक्ष एवढा बाळासाहेबांच्या नंतर चालवलं, त्यांच्याकडून आमच्या वेगळ्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या एवढीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू, नमस्कार, आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.